विद्यार्थी मित्रांनो, मी फिरोज शफी शहा, उपशिक्षक तहजीब उर्दू हायस्कूल चाळीसगाव। विद्यार्थी मित्रांनो, या जगात अनेक देश आहेत। प्रत्येक देशाची संस्कृती, भाषा, रीतिरिवाज, परंपरा वेगवेगळ्या असतात। तसे कोणत्या ना कोणत्या बाबतीत विविधता ही असते। तसे प्राकृतिक आणि भौगोलिक संपदा आणि सुंदरता ही असते आणि त्यानुसार त्या देशाचे नाव असते आणि त्या देशाला एक वेगळी ओळख प्राप्त होते। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या देशाचे ही असेच आहे। आपल्या देशाची ही संस्कृती आहे, रीतिरिवाज परंपरा आहेत, तसे प्राकृतिक आणि भौगोलिक संपदा ही विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत आणि याच कारणामुळे आपल्या देशावर हजारो वर्ष परकीय लोकांनी राज्य केले, जसे मुगल, डच, पोर्तुगीज, इंग्रज वगैरे। विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजांनी तर चक्क आपल्या देशाला अनेक वर्ष गुलाम बनवून ठेवले आणि या गुलामगिरीतून देशाला स्वतंत्र करण्यासाठी आपल्या देशातील हजारो लाखो लोकांनी आपल्या प्राणांची आणि संपत्तीचे बलिदान दिले, तुरुंगवास सोसला। मला कोणी सांगेल का या लोकांचे एवढे बलिदान देण्यामागचे काय कारण असेल? हो, अगदी बरोबर, देशभक्ती। तसेच देशाला मातेचा दर्जा देणे। विद्यार्थी मित्रांनो, आपण देशाला मातेचा दर्जा देतो तेव्हा त्याला काय संबोधतो? हो, अगदी बरोबर, भारत माता। चला तर आज आपण आपल्या मराठी विषयातील आपल्या देशातील विविधता, संस्कृती, प्राकृतिक आणि भौगोलिक संपदा आणि सुंदरतेवर आधारित कवयित्री शांता शेळके लिखित भारत माता हा गीत अभ्यासू।